शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। लोक शायर अन्ना भाऊ साठे, इनके जन्मदिन के अवसर पर दीक्षा भूमि स्थित अन्ना भाऊ साठे के प्रतिमा को राज्य के ऊर्जा मंत्री नितिन राउत, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, इन्होंने माल्यार्पण कर आदरांजलि अर्पित की। इस समय पशु संवर्धन, दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, विधायक विकास ठाकरे, जिलाधिकारी रविन्द्र ठाकरे, पुलिस कमिश्नर भूषण कुमार उपाध्याय, विभागीय आयुक्त संजीव कुमार प्रमुखता से उपस्थित थे। लोक शायर अन्ना भाऊ साठे, इनके जन्मदिन के अवसर पर उनके प्रतिमा को माल्यार्पण कर अभिवादन किया गया। यह साल अन्ना भाऊ साठे इनके जन्म शताब्दी वर्ष होने से साल भर विविध कार्यक्रम का आयोजन किया जाएगा, ऐसा ऊर्जा मंत्री नितिन राउत द्वारा कहा गया। त्यांच्या गावाला सांगली जिल्ह्यामध्ये मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे। अशा या सुरवीर संयुक्त महाराष्ट्राचे चळवळीतील अग्रदूत आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मी आपली आदरांजली वाहतो आणि त्यांच्या जन्मशताब्दीचा कार्यक्रम निश्चितपणे वर्षभर चालेल। साथ ही इस समय लहुसेना की ओर से सभी विधायकों, विधानसभा अध्यक्ष और मंत्रियों को अन्ना भाऊ साठे को भारत रत्न देने की मांग की गई है। समाजाच्या वतीने, नागपूर जिल्ह्याच्या वतीने, नागपूर शहराच्या वतीने की अन्ना भाऊ साठेंना ज्यांनी शोषितांचं, वंचितांचं लेखन करून संघर्ष करण्यासाठी उभे केले, न्याय मिळून दिला, अशा कष्टकरी नेत्यांना, कामगारांना या भारतरत्न अण्णाभाऊ साठेला मिळावा ही आमची मागणी आहे सर। मला वाटते शेकडो इस अवसर पर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, इन्होंने अण्णाभाऊ साठे इन्हें आदरांजलि अर्पित करते हुए कहा कि अण्णाभाऊ साठे इन्हें भारत रत्न प्राप्त हो, इसका प्रस्ताव जल्द ही केंद्र को भेजा जाएगा। अशा पद्धतीचा एक संकल्प घेण्यासाठी आजच्या दिवशी आपण या ठिकाणी सर्वजण एकत्रित येतो। अशा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना सर्वप्रथम मी आदरांजली वाहतो आणि विशेष करून या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, राज्याचे ऊर्जा मंत्री आदरणीय नितीन राऊत साहेब, आपल्या नागपूर शहराचे लोकप्रिय आमदार विकास भाऊ ठाकरे, आपले विभागीय आयुक्त सन्माननीय संजीव कुमार साहेब, आपले पोलीस कमिशनर सन्माननीय उपाध्याय साहेब, आदरणीय आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय रवींद्र ठाकरे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, इनबीसीएन न्यूज़ नागपुर।